एक बजे चौथा मैच 2 बजे रहेगा, हर्षद इलेवन पारदेव गोवे बनाम आई 11 कौन के बीच रहेगा। पांचवा मैच कल का प्रिंस 11 कासार और ओलिया यूप शेख, क्या बात है, आर के बिल्डर टेम्बोली 3 बजे। छठा मैच कल का देखना ना भूलिए, मापोली स्पोर्ट मापोली कल बढ़िया खेली, और चौथा हिरवा 11166 दीवा कोलीवाड़ा ओमी केनी की टीम को आप देखेंगे। बैक टू क्रिकेट नाउ, दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। टॉस को जीता है इस वक्त भादवड़ बी ने और पहले बल्लेबाजी चुनी है। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट थर्मेन है, एक बैकवर्ड पॉइंट है, कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है। तो खेल की शुरुआत हो रही है और माइक्रोफोन पे आ रहे हैं सदाबहार कमेंटेटर अजय गरत। थँक यू सो मच सिद्दीक जी भाबे, सर्वांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सायंकाळच्या या रमणीय वातावरणामध्ये। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 ग्रामीण रेग्युलर क्रिकेटला आपण येथे सुरुवात करत आहोत। आजचा हा ग्रामीणचा पहिला सामना SSCC खंबालपाडा विरुद्ध आर्या 11 भादवड बी। खंबालपाडा संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। करेश म्हात्रे विथ मिलिंद म्हात्रे ही सलामीची जोडी, पहिला चेंडू घेऊन आशुतोष चव्हाण। करेश म्हात्रेकरिता जबरदस्त प्रहार केलाय परंतु समोर फिल्डर आणि बरोबर जाळ्यात मासा अडकलाय। वाईडिश लॉंग ऑनला सुरेख झेल, फलंदाज फेल। खराब शॉट सिलेक्शन। स्वर्गीय कबीर निर्मल चषकाची जरा लग है ने वाला देखिए अजगरत, फर्क सिर्फ इतना है, TDPL की पहली गेंद खींच के मारी थी मिड विकेट पे करेश म्हात्रे ने 6 रन। आपने देखा कि रबर धमाका जो महेश ठाकरे का था पहली गेंद पे 6 रन, यहाँ पे भी खींच के मारा था लेकिन शॉट को पहले ही उन्होंने बंद किया, जो शॉट मिड विकेट पे खेलना चाहते थे लॉन्ग ऑन पे गया। इसका कारण है कि आशुतोष का जो बॉलिंग एक्शन है टिप्पा खाने के बाद उनके अधिकांश गेंदे बाहर निकल, पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु चुकीच्या जागेवर फटका गेला आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का। संजय तरे फेम टीम आर्या 11 भादवड बी संघाला, नवीन फलंदाज कर्णधार बाळा तरे मैदानामध्ये आलाय। आणखी एक अनुभव संपन्न खेळाडू भादवड बी संघाकडून आशुतोषनं चांगली सुरुवात केली आहे। बॉलवर टप्प्याचा बॉल, सुरेख बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, तिकडे फिल्डर येतोय बॉलवर वाईडिश मिड विकेटकडून। धाव घेण्याचा प्रयत्न होता सुरुवातीला नॉन स्ट्रायकर सेंडला असलेल्या फलंदाजाचा परंतु एक राईट कॉल पाहायला मिळतोय बाळातरेकडून, स्पष्ट नकार दिला आपल्या पार्टनरला। निर्धाव चेंडूची सांगता येथे होत असताना खूप सुरेख सुरुवात गोलंदाजीमध्ये आशुतोष चव्हाणकडून। यावेळेला अगदी वरपिच बॉल, स्लोवर बॉल होता, लॉफ्टेड फटका, समोर आहे फिल्डर, यावेळेला जजमेंट थोडंसं चुकलंय आणि बॉल सीमारेषा पार, फिल्डरच्या डोक्यावरून षटकार। ओ पुन्हा एकदा समोर उडवलाय, यावेळेला फिल्डर पासून थोडासा दूर खेळलाय, एका टप्प्याने बॉल सीमारेषा पार, फिल्डरचा प्रयत्न फसतोय, बॉल सीमा पार, येतोय चौकार।
चांगला पलटवार कर्णधार बाळा तरेकडून पाहायला मिळत आहे. पहिले दोन चेंडू अतिशय सुरेख होते, विकेट देखील मिळाली होती, त्यानंतर षटकार आणि चौथ्या बॉलवर आलाय चौकार. काउस कॉर्नरच्या दिशेनं वाडीश लॉंगॉनला तिकडे फिल्डर तैनात आहे स्वयं आणि त्याला फार बिझी ठेवण्यात आलेला आहे फलंदाजांकडून. प्रयत्न चांगला होता, स्वतःला हवेत स्ट्रेच करत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी. नेक्स्ट बॉल ओवर द विकेट. यावेळेला डेड बॉलचा इशारा करतायत पंच अझीम हमदुल्ले. चारधाम आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्यासमोर रंगते माणकोलीच्या श्री गुरुदत्त चौठा हिरवा क्रीडानगरीमध्ये. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका आहे, उंची फार जास्त, मात्र जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छुम अंतर, षटकार. बाळा तरेच्या बॅटिंगचं हे वैशिष्ट्य आहे, त्याच्याकडे फार स्ट्रॉंग बॉटम हँड आहे आणि ते प्रत्येक बॉल गणिक आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले खऱ्या अर्थानं त्याने फोडायला सुरुवात केली आहे. तीन मोठे फटके आले, दोन षटकार आणि एक चौकार, संघाची धावसंख्या 1-16. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. प्रत्येकी 5 षटकांचा हा सामना, बरोबर 5:42 सामन्याला सुरुवात झाली आहे. नेक्स्ट बॉल ओवर द विकेट. ओ सुरेख बॉल, यावेळेला आउट सिंगर होता, बॅट चिकट लागली आहे, फलंदाज कॉट बिहाइंडच्या रूपात बाद. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला बाळा तरेनं, अगदी वाईट बॉलवरच जवळपास बॅट फिरवली त्याने आणि त्याचा भुर्दंड त्याला भोगावा लागलाय. चांगली बॅटिंग करत होता मात्र 16 धावांचं योगदान दिल्यानंतर अखेर त्याला बाद होऊन तंबूत परतावं लागतंय. चेक. मंडप डेकोरेटर्स आणि जनरेटर ऑपरेटर आपणास विनंती आहे, आपण ठीक 6 फ्लडलाइट ऑन करायची आहे. ठीक 6 आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचित केलं गेलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी अजून 12 अवधी आहे. ठीक 6 फ्लडलाइट ऑन होणं इथे गरजेचं आहे. धन्यवाद. विकेटनं पहिल्या षटकाला सुरुवात केली आशुतोष चव्हाणनं आणि विकेटनं षटकाचा अंत देखील केला, परंतु मध्ये काही चांगले फटके पाहायला मिळाले. खर्चिक षटक राहिलं परंतु दोन महत्त्वाचे गडी देखील बाद केले. पहिल्या ओव्हरनंतर आर्या 11 भादवड बी संघाची धावसंख्या 2-16. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज फार एंडकडून स्वयं खाडे. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत साई शेलार. साई शेलार फेम टीम ॲक्शनमध्ये आपण बघतोय. SSCC खंबालपाडा जे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. चांगला झेल स्वीकारला शेवटच्या बॉलवर साई शेलारनं. स्वयं खाडेनं देखील एक चांगला झेल स्वीकारला पहिल्या षटकामध्ये, मात्र आता गोलंदाजी स्वयंला करायची आहे. उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि जरूर या मॅचवर इम्पॅक्ट टाकण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नवीन बॅट्समन भूषण मात्रे स्ट्रायकिंग इनला मिलिंद. ओ स्विंग अँड मिस, चांगल्या लेंथवर ठेवलेला बॉल होता हा, गुड लेंथपेक्षाही थोडासा पुढे ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर स्किड होऊन निघून गेला सरळ विकेट कीपरचा वेध घेत असताना. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाजाचा. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज स्वयंनं. वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे, चेंडू कट करण्याची देखील क्षमता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, अतिशय प्रेक्षणीय फटका, ऑफ ड्राईव्ह कडक फटका आहे, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. अफलातून क्षेत्ररक्षण, राहुल ठाकूर होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, स्वतःच्या उजवीकडे जात असताना अतिशय वेगानं जात असताना बॉल अडवलाय आणि निश्चित रूपानं 3 संरक्षण केलंय. एकच धाव मिळाली आहे मिलिंदला. मिलिंद देखील चांगल्या टचमध्ये आहे या सीझनमध्ये, काही चांगल्या खेळी त्याने साकारलेले आहेत भादवड बी संघाकरिता. संजयजी तरे यांनी पुरस्कृत केलेला हा आर्या 11 भादवड बी संघ आपण बघतोय. गुड लेंथ बॉल, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज स्वयं खाडे. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकाची सुरुवात फारच सुंदर आहे असं म्हणता येईल. खरं तर पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील चांगलीच होती, पहिले 2 चेंडू धाव नव्हती आली, विकेट देखील मिळाली होती आशुतोषला, परंतु त्यानंतर काही घणाघाती प्रहार बॉलवर करण्यात आले कॅप्टन बाळा तरेकडून, ज्यानं 16 योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. सध्या धावफलकावर 17
दोन गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओवर द विकेट. थोडासा पाठी ठेवलेला बॉल होता, लेंथमध्ये थोडासा बदल होता, परंतु वेगात देखील हलकासा बदल होता, फलंदाजाला तो पारखता आला नाही. आणि येतोय आणखी एक निर्धाव बॉल. स्ट्रगल करत असताना खेळपट्टीवर फलंदाज भूषण मात्रे. माधवड बी संघाकडे फलंदाजी सखोल आहे, परंतु दुसरीकडे आपण बघतोय कल्याण डोंबिवली परिसरातील एक मातब्बर संघ SSCC खंबालपाडा, ज्यांच्याकडे देखील चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेला मिस टाईम फटका आहे, बॉल हवेत, तीन तीन खेळाडू प्रयत्नशील दिसत आहेत. संदेश येतोय, ओहो हो हो, फार जास्त जगल जगल पाहायला मिळालं ना. आणि अखेर बॉल धरतीला दान, झेल धरतीला दान झालाय. कॅच ड्रॉप कॉल तर राईट होता त्या ठिकाणी संदेशचा, कारण तो समोरून येत होता बॉलवर. तिकडनं आपण बघतोय की कव्हर्समधून देखील खेळाडू आले होते, गोलंदाज देखील प्रयत्नशील होता, त्या दोघांना थांबवलं होतं आणि बॉल खाली पोहोचला देखील, परंतु कॅच ड्रॉप. जीवदान मिळालंय भूषणला. पुढचा बॉल ओवर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा मिस टाईम फटका. आता मात्र स्वतः गोलंदाजाने कॉल दिलाय आणि झेल समाप्त केलाय. फलंदाज बाद. अप्रतिम षटक या ठिकाणी समाप्त करत असताना स्वयं खाडे फक्त दोन धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील मिळवली. फलंदाज मिलिंद मात्रे बाद झालाय. 10 मिनिटांचा वेळ खरं तर खर्च करण्यात आलेला आहे पहिल्या दोन षटकांसाठी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 18 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आर्या 11 भादवड बी संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्यासमोर असेल, मिनेश 11 जय बजरंग कारिवली विरुद्ध दिवा. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. एकापेक्षा एक सरस लढती गणेश केणी साहेब आणि त्यांचे सुपुत्र साहिल शिटकेणी यांच्या ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दूर दूरवरून स्पर्धक येत असतात, ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, रायगड जिल्ह्यातून अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. आज देखील भरपूर मातब्बर संघ आणि खेळाडू या स्पर्धेदरम्यान ॲक्शनमध्ये असणार आहेत. उद्या तर ठीक सकाळी 11 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. ग्रामीण फॉर्मॅट आपण अगदी पहिल्या दिवसापासून सायंकाळच्या सत्रामध्ये सुरू करत आलेलो आहोत, परंतु उद्या सकाळी 11 वाजता ग्रामीणच्या शेड्यूलला सुरुवात करण्यात येणार आहे. ओव्हर रेट चांगला मेंटेन केला आहे खंबालपाडा संघानं. 10 मिनिटं झालेत, मात्र त्याच्यामध्ये 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. तर ते सर्व कॅल्क्युलेशन करूनच नंतर 4 षटकं समाप्त झाल्यानंतर वेळ तुमच्यापर्यंत ॲक्युरेट पोहोचवण्यात येईल. ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आहेत अल्पेश गायकवाड, एक ख्यातनाम स्कोरर आपल्याला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळत आहेत. विशेषतः भिवंडीच्या भरपूर स्पर्धा ते कव्हर करतात आणि भिवंडीच्या बाहेर जाऊन देखील बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर मुकादम देखील स्कोरची अतिशय चांगली भूमिका पार पाडत आहेत. भिवंडीचे हे दोन गुणवंत आणि नामवंत स्कोरर आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. समालोचकांच्या भूमिकेत देखील अनेक समालोचकांना आपण या स्पर्धेमध्ये सातत्याने ऐकत आलेलो आहोत. आज माझ्यासमवेत ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज दिग्गज समालोचक सिद्दीक भाबे आहेत. त्याचप्रमाणे अगदी पहिल्या बॉलपासूनच या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत व्हॉईस ऑफ मुरबाड सुनील शेळके सर. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. आशुतोष कंटिन्यूज. 2 गडी आत्तापर्यंत आशुतोषनं बाद केलेत पहिल्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग इनला भूषण, टॉप एज आहे, येथे झेल स्वीकारला गेलेला आहे आणि तिकडे आपण बघतोय की धावचित खेळण्याचा देखील प्रयत्न आहे. आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. बीमरसाठी हा रिव्ह्यू असणार आहे. विकेट कीपरला देखील थोडासा डाऊट होता आणि त्यामुळेच बॉल हातात आल्यानंतर त्याने रनआउट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. पण बघायचं आहे हा बॉल बीमर असेल की फेअर डिलिव्हरी असेल.
पंच बॅटिंग साईडचा रिव्ह्यू. येस, फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बॅट्समन तर बाद झालेलाच आहे. जर फेअर बॉल असेल तर मला वाटतं जलशीतच्या रूपात, आणि जर फेअर बॉल नसेल बीमर असेल तरी देखील रनआउटच्या रूपात विकेट मिळेल. बघा उद्याचे सामने, ठीक सकाळी 11 वाजता शेळके ब्रदर्स पोगाव विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली, 10:30 पर्यंत आपण रिपोर्ट करायचं आहे. थर्ड अंपायरचा निर्णय फेअर बॉल आणि फलंदाज येथे बाद. सो उद्याच्या पहिल्या मॅचसाठी बरोबर सकाळी 10:30 वाजता या क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघ शेळके ब्रदर्स पोगाव आणि गावदेवी धोंडा वडवली. त्यानंतर दुसरा सामना असेल स्वर्गीय काळीराम स्मृती गोठेगर बी विरुद्ध पुढचा जो सामना आपण खेळवणार आहोत त्यातील विजेता संघ अर्थात दिवा स्पोर्ट्स दिवा किंवा मिनेश इलेव्हन जयबजरंग कारिवली. आणि तिसरी मॅच उद्याची, आज जे दोन संघ क्वालिफाय होणार आहेत त्यांच्या दरम्यान असेल. उद्याचा चौथा सामना जो दुपारी 2 वाजता असेल, हर्षद इलेव्हन जय गावदेव जय पारदेव गोवे आणि आई इलेव्हन कोण पनवेल या दोन संघादरम्यान. थोडंसं अपील होतं, अपील फेटाळले पंचांनी, लेग बाईचा इशारा. गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व आता पाहायला मिळतं आहे. मागचं षटक स्वयंखाडेचं प्रतिम होतं, फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. ह्या षटकाची सुरुवात खरं तर फुलटॉस बॉलने झाली होती, परंतु फायदा फलंदाजाला घेता आला नाही आणि फुलटॉसवर विकेट गमावली भूषण मात्रेनं. सध्या सागर तरे आणि निकेत जोशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्रायकिंग इनला सागर, संघाची धावसंख्या 4:19. हा बॉल लेंथ बॉल आहे, समोर उडवलाय, वाईडिश लॉंगॉनला फिल्डर जज करतोय, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. प्रचंड ताकद आहे या फलंदाजाकडे. बऱ्याचदा आपण बघितलंय की त्याचं टायमिंग थोडंसं चुकतं तरी देखील बॉल सीमारेषा पलीकडे जातो. यावेळेला देखील तसंच काहीसं घडताना दिसलं. 100% टायमिंग होतं असं म्हणता येणार नाहीये, परंतु ताकद प्रचंड होती फटक्यामध्ये आणि त्या ताकदीच्या जोरावर अखेर सीमारेषा क्लिअर केली आहे. 6 धावा मिळत आहेत, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर. 4 फलंदाज जरूर बाद झालेत, मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फुल टॉस यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅटची आउटसाईड एज घेतल्यानंतर बॉल शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. डेड बॉल असेल, पंचांचा निर्णय डेड बॉल आला आहे, कारण आपण बघतोय की ज्या शार्फी ऑन आहेत समोर त्यांच्यामुळे थोडासा अडथळा आलेला आहे. सो प्लीज ऑपरेटरला विनंती आहे, शार्फीज बंद करा. आणि फ्लडलाईट्स ऑपरेटरला विनंती असेल, आपण फ्लडलाईट्स आता ऑन करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना बऱ्याचदा फायदा होत असतो जेव्हा सायंकाळ होत असते, सूर्य अस्ताला गेलेला असतो, फ्लडलाईट्स अजूनही ऑन झालेल्या नाहीत, त्यामुळेच प्रकाश थोडासा कमी आहे. आणि आता त्यामुळेच पंचांनी देखील निर्णय घेतला आहे की आता फ्लडलाईट्स ऑन केल्या गेल्या पाहिजेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. आजचा ग्रामीण गटातील हा पहिला सामना SSCC खंबालपाडा विरुद्ध आर्या इलेव्हन भादवड बी. संजय तरे यांनी भादवड बी संघाला पुरस्कृत केलंय या स्पर्धेमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खूप चांगल्या बनवल्या होत्या फलंदाजांनी, विशेषतः बाळा तरेची बॅट लागली होती, 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, मात्र शेवटच्या बॉलवर तो बाद झाला आणि तदनंतर आणखी काही गडी बाद झालेले आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेला लॉफ्ट करायचा होता, बॅटच्या आतली कडा घेतल्यानंतर बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर फार दुरून येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दर्जेदार फेक देखील पाहायला मिळते विकेट कीपरपर्यंत. 1 धावेवर समाधान व्यक्त करावं लागले सागरला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले, 26 रन्स ऑन द बोर्ड. सध्या तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि आता फ्लडलाईट्स पूर्णपणे ऑन झालेले आहेत. अप्रतिम अशी ही श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी. ओ, स्वीप करायचा होता यावेळेला, मात्र काम झालंय फलंदाजाचं तमाम. त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद.
धक्का क्रमांक 5 निकित जोशी बॅक टू द पेव्हिलियन. वेगवान बॉल होता, फास्ट अँड फ्युरियस फुल लेंथ बॉल, अगदी एष्ट्यांच्या रोखानं वेगात बीट केलं फलंदाजाला आशुतोष चव्हाणनं आणि त्रिफळा उद्ध्वस्त. धावसंख्या 5-26, एक चेंडू तिसऱ्या ओव्हरमध्ये शिल्लक असेल. शेवटचा बॉल बाकी आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि आत्तापर्यंत 4 धक्के दिलेत गोलंदाज आशुतोष चव्हाणनं. बघा, त्याच्यावर आक्रमण देखील करण्यात आलं परंतु तरी देखील न डगमगता त्याने गोलंदाजी आपली सुरू ठेवली. विशेषतः पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 3 मोठे फटके आले होते तेव्हा शेवटच्या बॉलवर त्याने कमबॅक करून दाखवलं. बाळातरीची फार महत्त्वाची विकेट प्राप्त केली आणि या षटकामध्ये तर आणखीच चांगली धारदार गोलंदाजी आशुतोष चव्हाणकडून पाहायला मिळाली. या षटकामध्ये देखील एक षटकार आला आहे परंतु 2 गडी देखील बाद केलेत. फायफर येथे कम्प्लीट करू शकतोय गोलंदाज आशुतोष चव्हाण. 5-26 अशी काहीशी नाजूक अवस्था म्हणता येईल आर्या 11 भादवड बी संघाची. नवीन बॅटर सुजित भोईर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आशुतोष. हो, चांगला बॉल आहे, पायावर आदळला अपील आणि यस पंच उचलून धरतायत. फायफर येथे कम्प्लीट करत असताना गोलंदाज आशुतोष चव्हाण. स्मृतीचषक 2024 मध्ये दुसरा गोलंदाज ठरलाय आशुतोष चव्हाण, ज्याने 5 विकेट हॉल घेतलेला आहे. या अगोदर कारिवली संघाकडून मोहित घरतनं ही किमया केली होती. 5 गडी त्याने देखील एका इनिंगमध्ये बाद केले होते आणि त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवलंय. या क्रीडानगरीमध्ये सन्मान्य कबीरजी गणपत केनी साहेब त्याचबरोबर माणिकजी केनी साहेब यांचं आगमन होतंय. विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी येऊन आपण संलग्न व्हा. धन्यवाद. डावाला पूर्णपणे खिंडार पाडलाय गोलंदाज आशुतोष चव्हाणनं. त्याचा सक्सेसफुल स्पेल येथे समाप्त झालाय. 2 ओव्हर्समध्ये फक्त 23 धावा खर्च केले आणि तब्बल 5 गडी बाद केले. मार्वलस पीस ऑफ बॉलिंग बाय आशुतोष. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय फक्त 26 धावा, 6 गडी बाद. सागर तरे खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सागर तरे आणि बाळातरे हे 2 बंधू यांच्या बॅटिंगमध्ये थोडासा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. त्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम केलं आहे. करेश म्हात्रे 0 बाद झाला. बाळातरेनं चांगली बॅटिंग जरूर केली, 16 धावा, परंतु सलामीचा फलंदाज मिलिंद म्हात्रे फक्त 1 धावेचं योगदान देऊ शकला. त्यानंतर भूषण म्हात्रे देखील 1 धाव बनवू शकला आपल्या टीमसाठी. निकेतला खातं उघडता आलं नाही. सुजित देखील भोपळा न फोडताच तंबूत परतलाय. पूर्णपणे पडझड झालेली आहे, वाताहत झालेली आहे SSCC खंबालपाडा संघाविरुद्ध खेळत असताना या मॅचमध्ये आर्या 11 भादवड बी संघाची. चला, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाही. खंबालपाडा टीम लक्षात घ्या, वेळेच्या मर्यादा आहेत. चौथ्या षटकाला येथे प्रारंभ होत आहे. पुढील सामन्याच्या टॉससाठी दिवा स्पोर्ट्स दिवा आणि मिनेश 11 जय बजरंग कारिवली दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. संदेश शेलारचा पहिला बॉल खोलात होता, मात्र काय फटका आहे, हेलिकॉप्टर शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा येतोय षटकार. थँक्यू देवानंदजी भोईर साहेब, त्याचबरोबर ज्ञानेश्वर मामा यांचं आगमन झालेलं या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. लाजवाब फटका. हा चेंडू चांगलाच होता, वेग देखील होता या बॉलमध्ये आणि अगदी ब्लॉकहोलचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं, परंतु गोफणीसारखी बॅट फिरवली सागर तरेनं. हेलिकॉप्टर स्ट्रोक काढला आणि बॉलला पाठवलं गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. सुंदर षटकार. सागर तरे डोकेदुखी ठरू शकतोय या डेथ ओव्हर्समध्ये, परंतु हा चांगला बॉल आहे. बॅक ऑफ लेंथ, थोडासा वेग कमी होता, बॉलमध्ये थोडीशी मुवमेंट होती, बॅट्समनला बीट केलं. चांगली चुरस आहे चेंडू आणि बॅटमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर लगेच पलटवार करत असताना गोलंदाज संदेश शेलार. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला, बॅटच्या आउटसाईड आहे. शॉर्ट थर्डमॅनला मिसफील्ड आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4, हा नशिबाचा चौकार.
थर्डमॅनकडे खेळण्याचा अजिबात प्रयत्न नव्हता फलंदाजाचा, मात्र आउटसाईड एज शॉट थर्डमॅनला झालेली मिसफील्ड, त्याचा परिणाम रिझल्ट फलंदाजाच्या बाजूनं 4 मौलिक धावा मिळत आहेत भादवड बी संघाला. धावसंख्या 36, 6 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर. शेलारचा हा बॉल क्लीन बोल्ड, स्विंग करायचा होता ऑन साईडला, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र लाईन मिस केली सागर तरेनं आणि सागर तरे देखील बाद. मिनीश इलेवन कार्यविधि के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है, आपको चारधाम टॉस बॉक्स में आके बैठना है. सातवा धक्का दिला है खंबालपाड़ा संघान आर्य इलेवन भादवड बी संघाला. आता फक्त 3 विकेट्स शिल्लक आहेत, 8 चेंडू अजूनही बाकी आहेत. सध्या चौथं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या आपण बघतोय फक्त 36 धावा. अजय आपको लगता नहीं कि जिस तरह बाला तरे ने शुरुआत की थी, कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं ली, थोड़ा जल्दी कर बैठे? आशुतोष की सराहना करनी होगी, उन्होंने फाइपर पूरा किया. हालांकि बाला तरे ने उस ओवर में उनकी अच्छी खबर ली थी. अगदी योग्य म्हणालात आपण, बाला तरेनं थोडीशी घाईस केली कारण चांगला स्टार्ट त्याला मिळाला होता, त्यामुळे त्याची जबाबदारी देखील होती एक मोठी इनिंग्स खेळण्याची, परंतु अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. आज मी आपको रोक रहा हूं, अगला मुकाबला जयभजन स्पोर्ट कारिवली, मिनीश पाटिल फेम टीम है और दीवा स्पोर्ट दीवा, हवा और दीवा का चोली दामन का साथ. बघा आमच्या डाव्या बाजूला समोर तिकडे न्यू बॅटर योगेश तरे, चांगलं बॅटल पाहायला मिळत होतं संदेश आणि सागरच्या दरम्यान, परंतु अखेर ते बॅटल संदेश शेलारनं जिंकलं. विकेट टू विकेट बॉल टाकून त्याचा त्रिफळ उद्ध्वस्त केला नवीन बॅटर योगेश. अक्रॉस द लाईन फटका मारलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला तिकडे. फिल्डरला सुरुवातीला बॉल दिसलाच नाही की काय असं वाटतंय, खरं तर बॉल हवीत होता, जजमेंट थोडंसं चुकलं, फिल्डर देखील स्लिप होताना दिसला, मात्र बॉल पाठीमागे जाऊ दिला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण सरते शेवटी पाहायला मिळालं. 2 धावा येथे पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्या 38, 38. 5-5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये या मैदानावर 45-50 देखील चांगली धावसंख्या ठरलेली आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये यावेळेला स्लोवर बॉल होता आणि इथे फलंदाज बाद. हिट विकेट प्लेड ऑन झालाय मला वाटतं, बॅटच्या आतली खडा लागल्यानंतर बॉल एस्टॅनवर आदळ लाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7, एका पाठोपाठ एक धक्के बसत चाललेले आहेत आर्य इलेवन भादवड बी संघाला. 4 ओव्हरचा खेळ येथे समाप्त झालाय. धावसंख्या आपण बघतोय फक्त 38. 9.50 सरासरीनं धावा बनवल्या गेलेल्या आहेत. बघा थोडासा वेळ जास्त खर्च झालेला आहे, परंतु 7 गडी देखील बाद झालेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता योग्य वेळेवर 4 षटकं पूर्ण झालेली आहेत ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आणि यापुढे देखील सर्वच संघांनी लक्षात घ्या, 5-5 षटकांच्या सामन्यांमध्ये पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे. एका निर्णयाकरिता आपण DRSचा देखील वापर केला होता. या सर्व बाबींचा विचार येथे जरूर केला जात आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय राहुल ठाकूर. न्यू बॅट्समन प्रशांत गांगुर्डे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तुषार जोशी. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. साई शेलार लॉंग ऑफला उपस्थित.
यावेळेला मिस फील्ड पाहायला मिळते. एका धावाचे रूपांतरण लगेच दुसऱ्या धावेत करत असताना फलंदाज. एक एक धाव ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि एक चुरशीची मॅच खरं तर क्रिकेट रसिकांना पाहायला आवडेल. चेक देखिए इस वक्त टाइगर ऑफ टिमगर सतीश चौधरी ने भादौड़ बी को ऑल द बेस्ट कहा है. भादौड़ बी को टाइगर ऑफ टिमगर ने ऑल द बेस्ट कहा है और विक्की शेलार ने साई शेलार और एस एस सी सी खमालपाड़ा को ऑल द बेस्ट कहा है. पुढचा बॉल यावेळेला उजवेष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण दिशाहीन चेंडू आहे. अवांतर धाव मिळते व्हाईटच्या रूपात. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोचली आहे 41 41 रन्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वागत आहे आप दोनों का विक्की शेलार और टाइगर ऑफ टिमगर सतीश चौधरी जिन्होंने भादौड़ बी उनकी बहुत ही पसंदीदा टीम है उनको ऑल द बेस्ट कहा. बरेचसे क्रिकेट रसिक ऑनलाईन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी टी सी लाईव्ह मार्फत. त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत आहे. गणेश केणी साहेब आणि साहिल शेटकेणी यांच्याकडून तसेच चारधाम स्पोर्ट्स आणि चौथा हिरवा नवीन 40+ माणकुलीतर्फे. चांगला बॉल यॉर्कर लेंथ यावेळेला खोदून काढावा लागलाय. बॉल चाललाय वायडिश मिडऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. एक्झिक्युशन चांगलं राहिलंय गोलंदाजांचं. आपण बघतोय विशेषतः अवांतर चेंडू टाकलेले नाहीत. एकच वाईट बॉल मला वाटतं आत्तापर्यंत त्यांनी हाताळलाय. येस तो देखील या षटकामध्ये आलाय. म्हणजेच चांगली डिसिप्लिन गोलंदाजी केली आहे खंबलपाडा संघाच्या गोलंदाजांनी. ओ यावेळेला फुल टॉस पायावर आदळला. अपील होत आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात निघालेत आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट. परंतु मुख्य पंच आता स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. आखरी कॉल आहे दोनों टीमो के लिए. जय बजरंग स्पोर्ट कारिवली के कैप्टन मिनीश पाटिल फैम टीम और दीवा स्पोर्ट दीवा के कैप्टन. हाई वोल्टेज मुकाबला होने जा रहा है सुवानी शाम में. बघायचंय पंचांचा निर्णय अखेर काय येतोय. एक कन्फर्मेशन आपल्यापर्यंत काय येतंय. अपील तर केलं गेलं होतं लेग बिफोरसाठी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज 5 रुपयात बाद. जबरदस्त अंपायरिंग का नज़ारा आप देख रहे हैं जेपी पैनल का. इस वक्त मुकाबला चल रहा है भादौड़ बी. हालांकि कुछ अच्छे शॉट भी खेले लेकिन विकेटें भी गंवाई है. आपको आंखों देखा हाल सुना रहे हैं सदाबहार मौसम में सदाबहार कमेंटेटर अजय घरत. धावसंख्या 42 आहे 42. दोन धावा फलंदाजांनी घेतल्या होत्या परंतु त्यांना काही आता अर्थ उरलेला नाही कारण फलंदाज लेग बिफोरच्या रूपात बाद झालाय. आणि आता शेवटचा फलंदाज खेळपट्टीवर. अपील होत आहे या ठिकाणी अंडर आर्म थ्रो गोलंदाजाकडून. चांगला प्रयत्न होता मात्र अखेर चिकी सिंगल येथे कंप्लीट करतायत फलंदाज. तब्बल 9 फलंदाज बाद झालेले आहेत. हाराकिरी केली आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आर्या 11 भादवड बी संघाच्या फलंदाजांनी. खेळपट्टीवर तग धरून राहण्याचा प्रयत्न कुठल्याच फलंदाजाने केला नाही. खूप जास्त आक्रमक खेळण्याच्या नादात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेले आहेत. मात्र कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल गोलंदाजांचं. विशेषतः आशुतोष चव्हाण ज्यानं 5 कंप्लीट केला. पुढचा बॉल घेऊन राहुल ठाकूर. खोलवर टप्प्याचा बॉल येथे हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. बॉल चाललाय समोर लॉंग ऑनमधून फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एक धाव मिळते. संथ गतीनं धावफलक पुढे जात असताना धावसंख्या 44. सातत्यानं मान्यवरांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेनं आपल्याला या स्पर्धेदरम्यान होताना दिसत आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. हा बॉल ओ यावेळेला बॅक ऑफ लेंथ होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. शेवटचा बॉल निर्धाव आणि याचबरोबर डावाची होते सांगता. खंबालपाडा संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य तर म्हणता येईल पहिला हाफ समाप्त झाल्यानंतर कारण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलंच पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या फक्त 44.
आणि प्रतिषटक 9 सरासरीनं 45 धावा बनवाव्या लागतील 5 ओव्हर्समध्ये विजयाकरिता SSCC खंबालपाडा टीमला. आपण लगेच वळणार आहोत पुढील मॅचच्या टॉसकडे. तिकडे दोन्ही कॅप्टनसहित उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक मिस्टर सिद्दीक भावे सर. धन्यवाद अजय गरत. आइए दोस्तों, हाई वोल्टेज मुकाबला, दोनों कैप्टन को जुड़ जाना है. लास्ट ऑफिशियल कॉल. महेश बोला जुड़ चुके हैं. आइए मैं टॉस को 3 मेहमानों को दावत दूंगा. माजी सरपंच रूपचंद माली, कबीर केनी जी और मानिक केनी जी, तीनों से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. रूपचंद माली साहब, कबीर केनी साहेब आणि माणिक केनी आपला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपले शुभ हाताने शुभ असतानी आम्ही टॉस करू. महेश भोला आ चुके, बहुत ही मशहूर खिलाडी. वेलकम महेश. दिवा स्पोर्ट दिवा के कैप्टन. हाई वोल्टेज मुकाबला आप देखने जा रहे हैं. ऑल द मैच बेस्ट महेश भोला. महेश पाटिल उर्फ महेश भोला सुस्वागतम. माजी सरपंच मानकुली रूपचंद माली हमसे जुड़ चुके हैं. कबीर जी केनी साहब और मानिक जी केनी साहब, आपसे भी निवेदन है, आपको टॉस बॉक्स चारधाम से जुड़ जाना है. ये चारधाम टॉस बॉक्स है, लेकिन चारों धाम इस वक्त चर्चा है लेट कबीर निर्मल ट्रॉफी की. दीवा स्पोर्ट दीवा के कैप्टन, लास्ट कॉल है आपके लिए. दीवा स्पोर्ट दीवा, दीवा हवा मुंडोरा, शशिकांत केने, शशिकांत मात्रे, ये वो चीज़ें हैं जो हमेशा दीवा के साथ जुड़ी हुई रहती है. दीवा स्पोर्ट दीवा के कैप्टन, हाई वोल्टेज मैच का हम टॉस करने जा रहे हैं. दीवा स्पोर्ट दीवा के कैप्टन, दीवा स्पोर्ट दीवा के कैप्टन, देखिए दीवा स्पोर्ट दीवा के कैप्टन अभी तक यहाँ नहीं पहुँचे हैं. खेल की शुरुआत करना है और जब वो आएंगे हम टॉस करेंगे, बाकी निर्णय कमेटी लेंगी. चला तर पुन्हा एकदा आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं वळणार आहोत, जिकडे 45 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 5 ओव्हर्समध्ये आर्या 11 भादवड बी संघाकडून. फार मोठं टार्गेट तर नाही आहे, परंतु एक फायटिंग टोटल जरूर त्यांच्याकडे आहे आणि धारदार गोलंदाजी जर केली गेली तर निश्चित रूपानं सामन्यात रंगत निर्माण होताना दिसेल. बघायचं आहे साई शिलार आणि त्यांचे सहकारी कशाप्रकारे बॅटिंग करतायत. सलामीच्या फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होत आहेत आणि आता या सामन्याच्या उत्तरार्धाचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर. धन्यवाद अजय गरत. मौसम है मस्ताना, हर कोई है कबीर निर्मल ट्रॉफी का दीवाना और मौसम है मस्ताना, कबीर निर्मल को भूल ना जाना. स्वागत है आप सभी का. देखिए फिल्मों में शोमैन रहे थे राज कपूर, जिन्होंने आरके बैनर के तले एक से बढ़कर एक फिल्में दी, लेकिन ग्रामीण क्रिकेट के शोमैन है गणेश केनी साहब. ग्रामीण क्रिकेट को एक से बढ़कर एक शो दिए और बहुत कुछ उनकी तरफ से दिया गया है. माजी सरपंच भी हैं मनकुली के. साहिल केनी हर बात का ध्यान रखते हैं. साहिल केनी के कबूतर बहुत मशहूर हैं दोस्तों. उन कबूतरों के नाम साहिल केनी के हौसला जीने का कोई हमसे सीखे है दोस्त. हम तो दुश्मन के भी ऐबों को छुपा लेते हैं. एक इमारत जो बनाई है तो मगरूर ना हो, आशियाने तो कबूतर भी बना लेते हैं. बहरहाल चलते हैं इस मुकाबले की तरफ. 45 का लक्ष्य है, लेकिन 2 रन का पेनल्टी भी तो है एक ओवर की समाप्ति के बाद. लेकिन आज
बल्लेबाजी ये सोचकर भादौड़ भी आई थी कि तोड़ के रख देंगे, कुछ शॉट वैसे ही थे, लेकिन बॉलिंग बहुत ज़बरदस्त रही। मोहित गरत के बाद आशुतोष चौहान दूसरे गेंदबाज बने जिन्होंने फाइपर किया है। यस, प्रथमेश मात्रे दीवा स्पोर्ट दीवा टीम भी इंटर करती हुई। एक ओवर के बाद हम आपका टॉस लेंगे। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए करेश मात्रे वाला भादवाड़ पहली गेंद बैकफुट पे गए, हवा में शॉट, व्हाट अ कैच, व्हाट अ मैग्निफिसेंट कैच टेकन, पूरी तरह अपने आप को हवा में स्ट्रेच किया था और कमाल का कैच पकड़ा है निकित जोशी ने। तालियां होना चाहिए इस कैच के लिए। देखिए बल्लेबाज भी अचंभित रहे थे वहां पर जिस तरह का एक कैच लिया गया। करेश मात्रे अगर और दो विकेट लेते हैं तो उनके भांजे सुजल माली की तरफ से 2000 रुपए का इनाम, 1000। जिस विकेट की तलाश थी, जिस ब्रेक थ्रू की तलाश थी, वो हासिल किया है करेश मात्रे ने। ऑनलाइन टाइगर ऑफ टिमगर सतीश चौधरी भी जुड़ चुके हैं, ऑनलाइन विकी शेलार भी जुड़ चुके हैं। दोनों ने अपने टीम को ऑल द बेस्ट कहा है। अगला मैच हाई वोल्टेज मुकाबला दीवा स्पोर्ट दीवा जेबी स्पोर्ट कारिवली के बीच में। मिनेश पाटिल फैम टीम करेश मात्रे शून्य पे आउट हुए तो उन्होंने शून्य पे आउट किया सुशांत सालवी को, बड़े बैट्समैन थे। नए बैटर चिराग भोयर बैकफुट पे गए, खींच के मारा है, पीछे खिलाड़ी देखते रह गए, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, फुल पावरफुल 4 रन। एक ओवर की समाप्ति के बाद सुनील छिलके आपको टॉस लेना है। 4 रन से खाता खुला है यहां पर SSCC खामालपाड़ा का। साईं शेलार फेम टीम है। करेश की गेंद, कमाल का स्ट्रोक है, टिपिकल पावर प्ले शॉट, ओवर गोज दी वाइट स्मिट ऑफ, कपल ऑफ बाउंसेज, क्रॉस दी बाउंड्री फॉर 4। पहले ओवर का रिप्ले हम देख रहे हैं जिस तरह अटैक किया था वहां पे एडवोकेट प्रथमेश मात्रे जुड़ चुके हैं दीवा टीम का। आर्यन भुईर दीवा रत्न कमाल के गेंदबाज हैं आर्यन भुईर। प्रथमेश आपको VIP डाइस पे आना है। ओ माय गॉड, क्या शॉट खेला है, लेकिन अब की बार फील्डर पहुंच गए हैं। थोड़ा सा लग रहा था कि चिराग भुईर ने नो लुक शॉट खेला हो। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ SSCC खामालपाड़ा का 10 रन 1 विकेट गंवाने के बाद। दोनों कैप्टन को अब टॉस बॉक्स से जुड़ जाना है। दीवा रत्न आर्यन भुईर इस सीजन में बहुत जबरदस्त टच में है। आगे रखी हुई गेंद ड्राइव किया मिड ऑन पे, मौका है लेकिन थ्रू स्टंप में नहीं लगा। चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 11 रनों पे पहुंचा है। साईं शेलार वन ऑफ दी हार्ड हिटिंग बैट्समैन इन इंडियन क्रिकेट, जब भी मारते हैं बहुत जोर से मारते हैं। शारजा में पार्किंग में मारा और चैंपियन ट्रॉफी में भी पार्किंग में मारा रत्नागिरी। आते ही गेंद को ड्राइव किया, पीछे खिलाड़ी साईं शेलार आउट, बड़ी विकेट। एक ओवर की समाप्ति पर रन बने हैं 11, 2 रन पेनल्टी के हम ऐड कर रहे हैं। एक ओवर की समाप्ति पे 13, साईं शेलार निराश कदमों से डगआउट जाते हुए। चेक, धन्यवाद।
आपण नाणेफेकी कक्षामध्ये यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकीकडे संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावर रूपचंदजी माईसाहेब उपस्थित आहेत, कबीरजी माईसाहेब उपस्थित आहेत. विनंती असेल कबीरजी केणीसाहेब उपस्थित आहेत, विनंती असेल आपण या. तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. यानंतरचा सामना महत्त्वाचा सामना असणार आहे. या अगोदर दिवास्पोर्ट दिवासंघाने दोन फेऱ्या जिंकलेल्या आहेत, त्याचबरोबर मिनेश इलेवन जय बजरंग कारेवली संघाने सुद्धा दोन फेऱ्या जिंकलेल्या आहेत. त्यामुळे सुपर ट्वेल्वसाठीची ही लढत असणार आहे, महत्त्वाची लढत निर्धारित चार षटकांची. आणि दोन्ही संघांसाठी खरं तर सामना सुरू होण्यापूर्वीच आयोजकांच्या वतीने वेळेची निश्चिती आहे, त्यामुळे तुमचं काम पुढचं सोपं होणार आहे. जोही संघ सामना जिंकेल त्यांना उद्या दुपारी 1 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, आणि सामन्याची वेळच 1 वाजता आहे खरं तर, त्या अगोदर तुम्ही रिपोर्टिंग करा. आणि गोठेघर ब संघाबरोबर त्यांना खेळावं लागेल. रूपचंदजी माईसाहेब यांच्या शुभहस्ते इथे नाण्यापे केली जात आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही संघांना माहीत आहेत. कॉलिंग कोणाचं आहे? मिनेश इलेवन कारेवली संघाचं कॉलिंग आहे. चौथा हिरवा अशी त्यांची मागणी. पुन्हा रिस्पिन करू आपण, खाली गेल्यानंतर ते गृहीत न धरणं योग्य आहे. चौथा हिरवा पुन्हा एकदा त्यांची मागणी आहे. आता कॉईन मात्र आपल्याकडेच राहील. आणि चौथा हिरवा हीच नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. या मुख्य अतिथींना विनंती, आपण व्यासपीठाची शोभा वाढवा. आपल्याकडे तितका वेळ नाही महेश, लगेचच आपण उरकून घेऊ. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? आम्ही बॅटिंग करू फर्स्ट. फलंदाजी करण्याच्या मागे विशिष्ट कारण? कारण की डे नाईट मॅच आहे, चेसिंगला प्रॉब्लेम होत आहे, आणि आमची बॉलिंग लाईन पण चांगली आहे. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंकली असती तर क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं का? हो नक्कीच. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाची बलस्थानं त्यांच्या उणीवा तुम्हाला माहीत आहेत, गेली अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर खेळत आहात. किती धावांची असेसमेंट आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे, तरी पण आम्ही नाईट आहे तर 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. प्रेक्षक वर्गासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण फार मोठी लढत तुमच्या समोर असेल. हाय वोल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच बघू शकू, कारण भिवंडी क्रिकेटमधील दोन महासत्ता एकमेकांसमोर भिडत असलेलं आपण पाहू शकाल. ही नाणेफेक इथे संपन्न झालेली आहे, की जी जिंकलेली आहे मिनेश इलेवन जय बजरंग कारिवली संघाच्या संघनायकाने, आणि ते सुरुवातीच्या चार षटकांमध्ये फलंदाजी करणार आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा. चालू असणाऱ्या सामन्याकडे आपण वळत आहोत. जाऊया समालोचन कक्षामधून, थेट ऐकूया सिद्दीक भावे सरांना. धन्यवाद. क्या शॉट खेला खाड़े ने, जबरदस्त स्ट्रोक, डाउन दी ग्राउंड खेला था सीधे प्लेट से, 4 रन. चौकों की झड़ी लग गई है और स्कोर इस वक्त SSCC खमालपाड़ा का 22 रन 2 विकेटों के नुकसान पे. अभी अभी हमारे बीच लेट शिवाजी दादा शेलार के ऑर्गेनाइज के मेन स्तंभ विकी शेलार जी का आगमन हुआ है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. देखिए, हरेश मालवाड़कर भी एकाएक पिक्चर में जब आए थे, जब बाली ट्रॉफी में वो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे. मालावकर को अब बहुत कुछ करना है. स्कोर है इस वक्त 22 रन 45 का लक्ष्य है. कल के मैचेस 33 पे कांटे की टक्कर. टॉस को जीता है जीबी स्पोर्ट कारिवली ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. क्या गरत की गेंदबाजी वैसी रहेंगी, क्या दीवा रत्न आर्यन वीर चलेंगे? या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आदरणीय विठ्ठल नाना माळी साहेबांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय कबीर निर्मल स्मृतीचषक 2024 मध्ये. आदरणीय विठ्ठल काकांचं आगमन मंचावर, साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अच्छी गेंदी छोटी बैकलिप से डिग आउट किया था. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं चिराग भुईर. ओ बढ़िया गेंद, ऑफिसिव गेंद को टर्न कर दिया. 1 रन बना. चीते की दौड़, खतरा हो सकता है, लेकिन जीत गए वहां पर. जोखिम बड़ा रन लिया था वहाँ पे, और जोखिम वही लेता है जो बहादुर रहता है, और किस्मत भी बहादुरों को सलाम करती है. फॉर्चून इज ऑलवेज फेवर अ ब्रेव पर्सन. स्कोर 2 रन से 25 पे पहुंचा है.
हरेश सामने की ओर से आते हुए मालावकर स्विंग करने की कोशिश आउट LBW यस देखना है कि आपको कल से बताया जा रहा है कि अंपायर अपना डिसीजन कभी भी सिर्फ अंपायर के लिए मूव आए अंपायर के लिए अथॉरिटी है कल भी आप मैच देख रहे होंगे कल जिस तरह से आउट दिया गया था पंकज माली को उसके बाद अंपायरों ने अपना डिसीजन बदल दिया था सिर्फ अंपायरों के लिए ये है कि वो वेरीफाई कर सकते हैं बल्ले को लगी थी गेंद अजीम अब्दुल्ले ने तुरंत ही मेन अंपायर को बता दिया ओवर समाप्त होते हुए दो कुल स्कोर है 25 विकेट गिरी है दो ओवर बचे तीन और रन चाहिए यहाँ से 20 साई शेलाराज नहीं चल पाए शून्य पे आउट होके चले गए चेक पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय कबीरजी गणपत केणी साहेब तर त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत संकेश केणी यांना विनंती करतो आहे आपण कबीरजी केणी साहेबांना सन्मानित करायचं आहे अगदी आपला वेळ ते या स्पर्धेसाठी देत आहेत अमूल्य वेळ मायेची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 आपलं सहर्ष स्वागत त्यानंतर आदरणीय विठ्ठल काका देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत संकेश केणी यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर पार पाडला जात आहे मरता क्या ना करता करेश मात्रे को कंटिन्यू रखा गया पहिले ओव्हर में दो विकेट ली तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत ग्रामपंचायत माणकोलीचे माजी सरपंच आदरणीय रूपचंद माळीसाहेब त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी संकेश केणी यांना करतो खारडे सामना कर रहे हैं इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है इन दी एयर बीट किया था बढ़िया गेंद पाहू शकाल तुम्ही आदरणीय रूपचंद माळीसाहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर अतिथी देवोभव आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण सन्मानित करतोय माणिकची केणी साहेब देखील या मंचावर उपस्थित आहेत त्यांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत स्वयं खाडे लगातार घूम रहे हैं और गेंदे उनको घुमा रही है देखिए करेश मात्रे हालांकि वल्लभ भदौड़ उन्हें मैंने बाली ट्रॉफी 2018 में खिताब दिया था लेकिन उसके बाद वो एक ऑलराउंडर बन गए इस मरतबा आगे इनको तान दिया आसमान में पीछे खिलाड़ी है मस्तक पे दस्तक 6 रन सीसी खामालपाड़ा का स्कोर आगे बढ़ता हुआ 31 भिवंडी प्रीमियर लीग सीजन 5 अल्ताफ बाली प्रेजेंट के अगर जिन खिलाड़ियों को फॉर्म चाहिए वो फॉर्म अजीम अब्दुल्ले से आप हासिल कर सकते हैं 31 रन दो डॉट गेंदे उसके बाद वार जेपी फाइनल के एक और अंपायर हमसे जुड़ते हुए शेखर और ये क्या सुदेश हैं क्या साथ में हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन सीधा फील्डर के हाथ में लॉन्ग ऑन पे आउट हो गए खाड़े LED स्क्रीन ऑपरेटर आपल्याला विनंती आहे आपण त्वरित स्क्रीन ऑन करायची आहे बघा LED स्क्रीन ऑपरेटर आपल्याला सूचना द्यायला लागते हे खरं तर थोडंसं दुर्दैव आहे आयोजकांचं सो प्लीज आपण त्वरित स्क्रीन ऑन करा देखिए गुलाबी सर्दी का महिना और गुलाबी मेगा VIP डाइस आप देख रहे हैं और अजय आपके लिए अच्छा है वो जालिम मेरी हर ख्वाहिश को
ये कह के टाल जाता है, दिसंबर जनवरी में कोई नैनीताल जाता है? खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में। देखिए करेश मात्रे जी जान तोड़ कोशिश कर रहे हैं, अब तक 3 विकेटें लिए करेश मात्रे ने। जड़ में गेंद, मजबूर किया नए बल्लेबाज को आशुतोष चव्हाण को डिफेंड करने के लिए। थैंक यू सिद्दीक जी, आपले मध्ये शुभ आगमन होत आहे आदरणीय प्रवीण मात्रे साहेबांचं। देवागावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अपोलो जिमचे ते ओनर आहेत साहेब, आपलं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत आहे स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 मध्ये, या आपण मंचावर विराजमान व्हा। धीरे धीरे मॅच बनता हुआ, 13 गेंदे 14 रन करेश मात्रे। इस मरतबा फिर उड़ाया है, अब की बार भी गलती रही, एक और विकेट। और करेश मात्रे ने कितने विकेट ली? 4 विकेट। व्हाट अ एक्सेलेंट बॉलिंग फ्रॉम वॉल ऑफ भादवर, ही कंसीडर 17 रन्स एंड क्लेम 4 विकेट्स इन इज 2 ओवर कोटा। बन गया मैच, आप बने रहिए हमारे साथ। मौसम है मस्ताना, कबीर निर्मल को भूल ना जाना। स्वागत है आप सभी का। 12 गेंदे 14 रन, अब ये जो 2 रन का पेनल्टी है ना, ये थोड़ा सरदर्द भादवर बी के लिए बनता हुआ। देखिए भिवंडी क्रिकेट में 1 रन और 2 रन का बहुत बड़ा साथ है। 1 रन की हार कोई सोना देवी के दिनेश चौधरी से जाके पूछिए, कितनी बार उनकी टीम 1 रन से हारी। 2 रन का पेनल्टी कितनी टीमों को लेके डूबा। आमदार चषक में सबसे ज़्यादा महबूब राजस्थानी खफा हुए थे जब उनके 12वें खिलाड़ी चले गए और पेनल्टी के रन से राजस्थान रॉयल हार गई। ये अलग बात है कि रात भर महबूब उन्हें ढूंढ रहे थे। करेश मात्रे ने कमाल की बॉलिंग की, 2 ओवर 17 रन और 4 विकेट। मैच अभी भी बना हुआ है। आशुतोष चव्हाण 0 पे आउट हुए, साईं शेलार 0 पे आउट हुए। मुकाबला चलता हुआ भादवर बी बनाम SSCC खामालपाड़ा। दूसरे लफ्जों में भिवंडी क्रिकेट 2-2 हाथ ले रही है डोंबिवली क्रिकेट से। मेरे साथ सदाबहार कमेंटेटर अजय करत एंड बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल वॉइस ऑफ मुड़बार सुनील शिल्के जी। कमाल की कॉमेंट्री आजकल सुनील की आपको महसूस कर रही है। बाला तरे इस मरतबा स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट सर के ऊपर से 6 रन। चिराग हुई रहे ना, ये दीवार बने हुए हैं भादवर बीर के सामने। क्या कमाल का स्लॉग था, भिंगड़ी शॉट था स्क्वायर लेग के ऊपर 6 रन। स्कोर उछलता हुआ 37 पे पहुंचा है 37। धीरे धीरे दर्शक पैक होते हुए अगला मैच हाई वोल्टेज। दीवा स्पोर्ट दीवा बनाम कारीवली, एक अच्छा स्ट्रोक है और वहां पे मेरे ख्याल से क्या कुछ हुआ है, 2 रन पूरे हुए। देखिए रन आना जरूरी है, रन किस तरह आ रहे हैं ये जरूरी नहीं। आपको पेमेंट पूरा मिले, चाहे फोन पे से मिले, चाहे गूगल पे से मिले, चाहे आपको कैश मिले, यही तो चाह रहे हैं वहां पर SSCC कमालपाड़ा। 39वें 6 और चाहिए। आज बहुत फ्रेश नजर आ रहे हैं किंग स्कोरर अल्पेश गायकॉट। GTC की टीम बहुत जबरदस्त परफॉर्म कर रही है। बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जलपेश भुईर, आशीष भुईर और सूरज मात्रे इन कंपनी। इस मरतबा झुक के खेला है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड है और गेंद निकल गई एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं चिराग भुईर। ये चिराग नहीं, ये जलती हुई क्षमा है SSCC कमालपाड़ा की। आज कुणाल बहुत डैशिंग अंदाज में आए GTC के। उनका हेयर स्टाइल तो वैसे भी हमेशा चर्चा में रहा है।
यहां से कितने रन चाहिए? दो रन। फिर लॉन्ग वे शफल करके खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बहुत बाहर, इंपैक्ट, एक रन बना, ओवर थ्रो हुआ है, दूसरे की कॉल है और इस मैच को अब जीत लिया है SSCC खांबालपाड़ा ने। कांग्रेच, रन हो गए ना? यस, जीत लिया है। कांग्रेचुलेशन साई शेलार, कांग्रेचुलेशन विक्की सेलार एंड ऑल टीम। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं। पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी, जिसने मोहित घरत के बाद कार्यवली के जो तेज गेंदबाज हैं फाइपर पूरा किया, 5 विकेट लिए। देखिए बल्लेबाज अर्धशतक लगाता है, उसकी जो वैल्यू है वो फाइपर लेने के बाद गेंदबाज की वैल्यू है। तो मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू आशुतोष चमान। आइए हम आपको अजय के पास लिए चलते हैं। दूसरी इनिंग में तैयार हो जाइए हाई वोल्टेज मैच के लिए और हाई वोल्टेज कमेंट्री आपको महसूस करने के लिए वॉइस ऑफ मोड़वार सुनील शिल्के आपके पास रहेंगे। पहले चलते हैं अजय के पास। थैंक यू सो मच भाभी सर, सर्वांचं पुन्हा एकदा